मित्रांनो जर राशन कार्ड दुकानधारक तुम्हाला अन्नधान्य कमी देत असेल किंवा त्या अन्नधान्याचे तुमच्याकडून जास्त पैसे घेत असेल किंवा तुम्हाला अन्नधान्याचे क काहीच अन्नधान्य देत नसेल तर तुम्ही त्याच्याविरुद्ध ऑनलाईन तक्रार कशी करू शकता आणि मित्रांनो ही जी तक्रार आहे ते पूर्णपणे निशुल्क असेल त्यासाठी तुम्हाला एक रुपयासुद्धा मोजावा लागणार नाही तर मित्रांनो सिम्पल तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं गुगल क्रोम उघडायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे महाफूट काय टाईप करायचं मित्रांनो महाफूट हे hey, मी टाईप केलेलं आहे तर वरती आलेलं आहे सिम्पल तुम्हाला महापूट टाईप करायचा आहे महापूट टाईप केल्यानंतर हे hey, पहिलीच शासनाची साईड येईल इथं दिसेल अन्न व नागरी पुरवठा विभाग याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अन्न व नागरी पुरवठा विभागावर क्लिक केलं की इकडे बघा इकडे खा स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे येईल ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली तर ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीवर क्लिक करायचं आहे कशावर ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीवर क्लिक करायचं आहे ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीवर क्लिक केल्यानंतर हे विंडो दिसेल बघा इथं तक्रार नोंदवा आपल्या तक्रारीची सद्यस्थिती पहा तिसरा ऑप्शन आहे अहवाल तर सिम्पल तुम्हाला वरती क्लिक करायचं आहे तक्रार नोंदवा तक्रार नोंदवावर क्लिक केल्यानंतर इथं दिसेल आपला शिधापत्रिका क्रमांक आहे काय तर इथं काय करावं लागेल तुम्हाला होय मग इथं विचारेल तुमचा जिल्हा सिलेक्ट करा जो काही तुमचा जिल्हा असेल तो सिलेक्ट करू शकता कुठलाही जिल्हा सिलेक्ट तुमचा जो असेल तो तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे इथलं तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचा शिधपत्रिका क्रमांक टाकायचा आहे जो काही शिधपत्रिका क्रमांक असेल तो शिधपत्रिका क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नाव लिहायचं आहे जे काही तुमचं नाव असेल तो तुम्ही इथं नाव लिहून घ्या नाव लिहिल्यानंतर इथं तुमचं लिंग पुरुष स्त्री जे असेल ते तुमचा संपर्क क्रमांक मोबाईल नंबर इथं लिहायचा जो प जो काही मोबाईल नंबर असेल तो तुम्ही तुमचा मोबाईल नंबर देऊ शकता मोबाईल नंबर दिल्यानंतर मित्रांनो इथं तुमचा ईमेल आय डी ऑप्शनल आहे दिला तरी चालते नाही दिला तरी चालते इथं तुमचा पूर्ण पत्ता लिहावा लागेल जो काही तुमचा पूर्ण पत्ता असेल तो पत्ता लिहून घ्यायचा पत्ता लिहिणं झाल्यावर मित्रांनो इथं पिनकोड ऑप्शन आहे टाकला तर चालते नाही टाकलाच चालते, चालते। इथं तुमचा जिल्हा कोणत्या बाबीशी तक्रार संबंधित आहे तो जिल्हा जिल्हा ऑलरेडी सिलेक्ट झालेला आहे तालुका ऑलरेडी सिलेक्ट झालेला आहे इथं तक्रारीचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे अन्नधान्य पुरवठ्याबद्दल आहे की केरोसिनबद्दल आहे की गॅस पुरवठा की जनतेच्या अडचणी धान खरेदी इथं बघून घ्या तर सपोज तुम्हाला शिधापत्रिकेबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करा नंतर इथं तक्रारीचा विषय जो असेल ते सिलेक्ट करायचा कुठलाही एक सिलेक्ट करा दुय्यम शिधापत्रिकेबाबत शिधापत्रिकेचे संबंधित अडचणी शिधापत्रिके अर्ज उपलब्ध होत नसल्याबद्दल जे काही असेल ते इथं अन्नधान्याचं जर तुम्हाला करत असेल किंवा कमी अन्न देत असेल तर तोसुद्धा इथं ऑप्शन आहे तोसुद्धा तुम्ही इथं क्लिक करू शकता तिथे तक्रारीचे वर्णन तुम्ही जास्तीत जास्त एक हजार शब्दात करू शकता तुम्ही इथं सांगू शकता की बॉम्ब हा जो रेशन कार्ड दुकानधारक आहे तो आम्हाला कमी अन्नधान्य देतो किंवा आम्हाला अन्नधान्य देतो पण जास्त रुपयात देतो किंवा आम्हाला अन्नधान्य देतच नाही अशा प्रकारचं तुम्ही इथं टाईप करू शकता नंतर हे टाईप केल्यानंतर इथेही संबंधित कागदपत्रे अपलोड करा तर ते ऑप्शनल आहे अपलोड केला तरी चालते नाही केलं तरी चालतं मग इथं जो कॅपच्या बघ मागितलेला तो कॅपच्या सिम्पल तुम्ही इथं अपलोड करून द्या इथं बघायचं कॅपिटलमध्ये कॅप्चर असेल तर कॅपिटलमध्ये द्यायचं स्मॉलमध्ये कॅपिटल असेल तर स्मॉलमध्ये कॅप्चर ॲड करायचा तर बा इथं कॅपिटल आहे तर मी सर्व कॅपिटलमध्ये टाकलं आहे तिथे तुम्हाला ॲड करायचं आहे सादर करा बघा इथं लिहिलेलं आहे स्टार म्हणजे अनिवार्य नदी जिथं जिथं स्टार केलेलं आहे ती माहिती भरणं तुम्हाला अति आवश्यक आहे तर फक्त नंतर इथं तुम्ही सादर करा असं करा सादर करा सिलेक्ट केल्यानंतर बघा ही जी तुमची तक्रार आहे ती तयार झाली आहे इथं तक्रार क्रमांक अर्जदाराचा तपशील तक्रारीचा तपशील तक्रारीचा दिनांक संपर्क क्रमांक जिल्हा कुठला आहे तालुका कुठला आहे तक्रारीचा विषय कोणता आहे तक्रार निवारणाचा कालावधी किती आहे म्हणजे जास्तीत जास्त एकवीस दिवसाच्या आत तुमच्या तक्रारीचं निवारण केलं जाईल असं इथं सांगितलेलं आहे आणि इथं तुमचा क्रमांक नोंदवून ठेवा हा इथं जो तुमचा क्रमांक आहे तक्रार क्रमांक याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर तुम्ही तुम्हाला हे लवकरात लवकर तुमच्या संपर्क क्रमांकावर तुम्हाला कॉन्टॅक्ट साधतील आणि तुम्ही इथून ती या अर्जाची इथून तुम्ही प्रिंट काढू शकता इथं प्रिंटचं ऑप्शन आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही या तक्रारीची प्रिंट काढू शकता इथं तक्रारीची प्रिंट काढली हे तुमच्या याच्यात सेव्ह झाली मोबाईलमध्ये बघा आणि तुम्ही सिम्पल काय करायचं आहे पुन्हा या वेबसाईटवर यायचं आहे पुन्हा या वेबसाईटवर आल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल आपल्या तक्रारीची सद्यस्थिती पहा यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या तक्रारीची तुमचा जो तक्रार क्रमांक आहे तो तक्रार क्रमांक टाकू शकता आता जो आपण तक्रार क्रमांक टाकला आणि इथं सिंपल तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक ॲड करू शकता तर बघा मी माझा इथं तक्रार क्रमांक टाकत आहे तो जो मी आता ज्याचा स्क्रीनशॉट काढलेला आहे त्यामध्ये तक्रार क्रमांक आलेला आहे तिथून मी माझा तक्रार क्रमांक जो आहे तो याच्यामध्ये ॲड करत आहे हा मी माझा तक्रार क्रमांक जो आहे तो ॲड केलेला आहे इथं मी माझा मोबाईल क्रमांक टाकतो माझा मोबाईल क्रमांक मी इथं टाकत आहे हा मी माझा मोबाईल क्रमांक टाकतो जो तिथं तुम्ही टाकला होता तोच तुम्हाला इथं टाकायचा आहे नंतर इथं तुम्हाला ऑप्शन टाकायचा आहे सादर करा सादर करा टाकल्यानंतर बघा हे जी आपण टाकली होती ते दाखवत आहे आता तक्रारीचा तपशील काय आहे ते सर्व डिटेल इन्फॉर्मेशन मागत आहे आणि साद तक्रार निवारणाची स्थिती कशाबद्दल केलेली आहे ते सर्व सांगत आहे सादर केलेले असणारे नागरिक मी कोणावर स्वीकारले ते आणि सद्यस्थिती दाखवत आहे बघा इथं सद्यस्थिती दाखवत आहे प्रलंबित तर मित्रांनो इथं प्रलंबित तुमची ॲक्सेप्ट केली तरी ते ॲक्सेप्टवर सांगेल प्रलंबित आहे सध्या म्हणून ते प्रलंबित दाखवत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही राशन कार्ड दुकानदाराची ऑनलाईन तक्रार करू शकता आणि ही जी ॲप ती पूर्णपणे मोफत आहे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि हो मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सो दॅट प्रत्येक गरजू ज्याला प्रॉपर अन्न त्यांनी मिळत नाही त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि ते सुद्धा राशन कार्ड दुकानदाराबद्दल ऑनलाईन तक्रार करू शकतील चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढेच थँक्यू